नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण उन्हाळ्या स्पेशल रेसिपी पाहतो आहोत. म्हणजे उन्हाळा सुरू झालेला आहे तर आपल्याला वाळवण्याचे पदार्थ करावे लागतात. तर आज आपण उपवासासाठी बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत. ह्याच्यानंतर असेच आपण उपवासाचे पापड, नंतर तांदळाचे पापड वगैरे हे सर्व पाहणार आहोत. तर आजची रेसिपी आपली बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते आहे. तर चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. बटाटे उकडून घेतलेले आहेत, हे साधारण अर्धा किलो बटाटे आहेत. तर आपण मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि वरचं सालही काढून घेतलेलं आहे. तर आता आपण हे बटाटे किसून घेऊया. इथे मी किसणी घेतलेली आहे. आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही हे मॅशरनी मॅश पण करू शकता, पण किसून कसं म्हणजे गाठी नाही राहणार, तर आपण त्यापेक्षा किसूनच घ्यायचे. तर हे पूर्ण बटाटे आता मी किसून घेणार आहे. इथे मी बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. इथे मी लाल मिरच्या होत्या माझ्याकडे घरी, त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत. म्हणजे एकदम बारीकही नाही, थोडंसं जाडसर. ते एक चमचा याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे. अर्धा चम्मच जिरे टाकणार आहोत. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही जिरे नाही टाकले तरी चालेल. चवीप्रमाणे मीठ. तुम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल तर तुम्ही जिरे आणि कोथिंबीरही याच्यामध्ये टाकू शकता. आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊ. इथे मी पूर्ण याच्यामध्ये आपण जे साहित्य टाकलेलं आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे पापड बनवून घेऊया. इथे माझ्याकडे पुऱ्या बनवायची मशीन आहे, जे आपण ह्याच्यावर आज आपण पापड बनवणार आहोत. तर जर तुमच्याकडे नसेल तर हाताने प्लॅस्टिक असे दोन प्रकारचे प्लॅस्टिक घ्यायचे, त्यावरती छोटासा गोळा घ्यायचा आणि वरतून एक प्लॅस्टिक ठेवायचं आणि एखादी डिश वगैरे असेल तर ते डिशने ते पापड असा दाबून घ्यायचा आणि परत थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा. त्यानेही तुमचे पापड बनून जातील. तर आज आपण पुऱ्याच्या मशीनमध्ये पापड बनवणार आहोत. तर पहिल्यांदा आपण याला पूर्ण ह्या कागदाला प्लॅस्टिकला तूप लावून घेणार आहोत. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तेलामुळे काय होईल, जास्त दिवस पापड आपले राहिले तर वास येतो, तर ते चांगलं नाही वाटत. त्याच्यापेक्षा तूप लावून आपण आज पापड बनवणार आहोत. घरी तूप नसेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही तेलही वापरू शकता. आणि आपल्याला जास्त तूपही लागणार नाही, एकदम थोडंसं तूप आपल्याला लागणार आहे. तर आता आपण एक छोटासा गोळा करून यावरती ठेवून देऊ. पाण्याचा हात लावायचा, पाणी घ्यायचं थोडंसं हाताला आणि आपल्याला हे जेवढं पापड आपल्याला जेवढा मोठा करायचं आहे त्या पद्धतीने ह्याला आपण ह्याचा गोल करून घेऊया. पाण्याने आपल्याला हे जे बटाटे आहेत ते हाताला चिटकणार नाही. तर आता आपण हे याच्यावरती ठेवून देऊया आणि ह्याच्यावरती एक प्लॅस्टिक ठेवून देणार आहोत. यालाही आपल्याला याही प्लॅस्टिकला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. मी ह्याला तूप लावून घेतलेलं आहे. त्याच्यावरतून हे आणि आपण आता हे मशीनने प्रेस करून घेऊया. हलक्या हाताने दाबायचं. तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला पापड तयार झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल थोडासा हा जाडसर आहे तर तुम्ही हाताने या पद्धतीने प्रेस करू शकता. इथे मी एक मोठं प्लॅस्टिक घेतलेलं आहे, याच्यावरती आपल्याला पापड टाकायचे आहे. हे आपण आधी अलगद वरचा कागद काढून घेऊ. तूप लावल्यामुळे हे लगेच निघून येतं आणि ते टाकून घेऊ. लगेच आपल्या इथं निघून आलेलं आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व पापड बनवणार आहे. इथे मी सर्व पापड करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला हे पापड उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत आणि 3-4 तासान बऱ्यापैकी आपले पापड सुकले जातात आणि त्याच्या ह्या ज्या पापड आहेत ह्याच्या कडा थोड्याशा ढिल्ल्या होतात. मग हे पापड आपण पलटी करून घ्यायचे आणि पलटी झाल्यानंतर परत हे आपल्याला चांगले असे कडक वाळवून घ्यायचे आहेत. पण पलटी करताना जर व्यवस्थित
पलटी करायचे, आधी साईडच्या कडा काढून घ्यायच्या आणि नंतर हे पलटी करायचे आहेत। आता ही मी पापड चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेणार आहे, वाळवून घेणार आहे। आपण त्यानंतर चांगले वाळल्यानंतर आपण हे पापड तळून पाहूया। इथे बटाट्याचे पापड मी पूर्ण एक दिवस चांगले वाळवून घेतलेले आहेत। एकदम कडक असे आपले इथे पापड वाळलेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपल्या पापडचा कलरही खूप छान आलेला आहे, एकदम सुंदर। आणि हे तळल्यानंतर तर खूप छान लागतात, कारण ह्याला जर आपण मी तूप लावून हे पापड बनवलेले आहे तर तुपामुळे आपल्या पापडला आणखी छान अशी टेस्ट येते। तर चला तर आपण हे पापड तळून पाहूया कसे झालेत ते। इथे मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं होतं, आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण आपले पापड तळून घेऊया। एकदम छान लागतात हे पापड खाण्यासाठी। तुम्ही पहा एकदम छान असा कलरही आपल्या पापडला तळल्यानंतरही आलेला आहे। मी इथे पापड तळून घेतलेले आहेत, खूप छान असा आपल्या पापडला रंग आलेला आहे। नक्कीच या पद्धतीने तुम्ही पापड करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडतील। आणि हा व्हिडिओ माझा पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। परत भेटूया एका असं छानसा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।